माणसांबरोबरच आता पशुधनावरही होमिओपॅथी उपचार पद्धती अवलंबली जाती आहे। शिरोळी इथल्या सिद्धकला व्हेटरनरी होमिओ क्लिनिकच्या माध्यमातून ही उपचार प्रणाली अवलंबली जात असून या उपचारांना जनावरांना असलेले आजार बरे होत असल्याचा दावा या क्लिनिकचे डॉक्टर ए पी कोटगिरे यांनी केलाय। शिरोळमधील सिद्धकला व्हेटरनरी होमिओ क्लिनिक पशु चिकित्सालयातील डॉक्टर ए पी कोटगिरे यांची होमिओपॅथी उपचार पद्धती पशुधनसाठी संजीवनी ठरतीये। माणसांवरच नाही तर जनावरांच्यावरही होमिओपॅथी उपचार करता येते अशी किमिया डॉक्टर कोटगिरे यांनी करून दाखवली आहे। वारणा दूध संघाच्या पूर्व विभाग प्रमुख पदावर असलेले डॉक्टर कोटगिरे हे जिज्ञासू चिकित्सक आणि संशोधक वृत्तीचे असून त्यांनी शिरोळमध्ये व्हेटरनरी सिद्धकला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक क्लिनिक सुरू केलंय। जिथं ॲलोपॅथिक उपचार पद्धती थांबते तिथून डॉक्टर ए पी कोटगिरे यांचा उपचार सुरू होतो। ज्या पशुपालकांनी आजारी जनावरांची आशा सोडून दिली अशा अनेक जनावरांना त्यांनी होमिओपॅथी उपचार करून बरे केले। त्यांना 25 वर्षाचा अनुभव असून ही सेवा अखंडित चालू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे। मी डॉक्टर कोटगिरे, सिद्धकला व्हेटरनरी होमिओपॅथिक क्लिनिक शिरोळ, हे म्हणजे राज्यातील जवळपास पहिलंच होमिओपॅथिक क्लिनिक आहे आपलं हे व्हेटरनरीमध्ये। यामध्ये जे इनक्युरेबल टू क्युरेबल किंवा होपलेस टू होपफुल ॲनिमल आपण तयार करत असतो आणि अत्यल्प खर्चामध्ये आपण जनावराची गाभण तक्रार असू दे, मस्टॅटीसारखा आजार असू दे, अंगबहिर्याची तक्रार असू दे, दुधाची तक्रार असू दे किंवा इंडायजेशनचे प्रॉब्लेम असू देत किंवा वॉर्ट असू देत, ह्या म्हणजे सडात मास वाढणे किंवा ज्याला कुठंच ॲलोपॅथीमध्ये सुद्धा उपचार नाही अशा आजाराला तर करतोच, परंतु ॲलोपॅथीमध्ये उपचार आहेत पण महागडे आहेत अशाला सुद्धा आपण होमिओपॅथिक जनावरांमध्ये देऊन आतापर्यंत हजारो जनावरं, तसं पास लाख 1 लाख जनावरांपेक्षा जास्त जनावरं होमिओपॅथीनं आपण नीट केलेली आहेत आणि ॲलोपॅथीपेक्षा यामध्ये आपल्याला जवळपास 90-95% रिझल्ट आजपर्यंत मिळत आला आहे। म्हणजे सुरुवातीला मला 70% रिझल्ट मिळत असेल, परंतु आज 27 वर्षाच्या अनुभवानंतर मी आता 95% जनावरं जे सगळ्या लोकांनी आशा सोडलेली आहे अशी जनावरं मी होमिओपॅथीच्या माध्यमातून नीट करतोय आणि अशीच सेवा पुढे घडावी असं मला वाटतं। कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात माफक दरात होमिओपॅथी उपचार करून ते मोफत सल्ला देतात। पाळीव पशुधनावरील योग्य निदान आणि उपचार पद्धतीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। 15 वर्षापूर्वी माझी गाय आजारी होती आणि त्याला भरपूर प्रयत्न केले होते, एक पोतं भरून सलाईन सापडलं होतं, बरेचसे डॉक्टर दाखवलं होतं, तरी देखील त्याच्यामध्ये प्रगती काही होत नव्हती। शेवटी मला एका डॉक्टरांनी सांगितलं की होमिओपॅथी शिरोळा कोटगिरी साहेबांच्याकडे ते म्हणजे प्रयोग करतायत आणि त्यांचं एक वेळ तुम्ही अवलंब करा। त्यानुसार मी येऊन येतं यांचं औषध नेलो, तिसऱ्या दिवशी माझी गाई उभा राहिली, बसलेली होती ती उभा राहिली, पण ते आजारी असल्यामुळे त्याला तांबवा गुचड भरपूर झाल्या होत्या। ते परत मी कोटगिरी साहेबांच्याकडे आलो आणि तसंच औषध त्यांच्याकडनं तांबवा गोचिडचं नेलो। ते औषध घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंगावरची सगळी तांबवा आणि गोचिड सगळे मेलेले होते। त्यानंतर मला असा बरेचसा अनुभव येत गेला की गावात ज्यावेळी एखादं ॲलोपॅथी उपचार जिथं थकतं आहे तिथं मी त्या माझ्या शेतकरी मित्रांना मी सगळ्यांना सांगतो की कोटगिरी साहेबांचं औषध आणा, मस्टॅसिस असून देईल, बऱ्याचशा गोष्टी दूध गाभणला तक्रार असून देईल किंवा दूध देण्यासाठी तक्रार असून देईल, अशा गोष्टी आम्ही होमिओपॅथी औषधनं कव्हर केले आणि हा माझा अनुभव आहे। मूळचे लातूरचे रहिवासी असलेले डॉक्टर कोटगिरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 28 वर्ष सेवा दिली आहे। नवनवीन प्रयोग करत असतानाच त्यांची महाराष्ट्र कर्नाटकात होमिओपॅथी तसंच आयुर्वेदिक तज्ज्ञ अशी ओळख निर्माण झाली आहे। 2019 महापुरात त्यांनी संपूर्ण वारणाखोरे, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील अंदाजे 40,000 अधिक जनावरांवर मोफत होमिओपॅथी उपचार केलेत। या कामात त्यांना त्यांचं संपूर्ण कुटुंब मदत करतंय। किफायतशीर दूधधंदा व्यवस्थापन, जनावरांचे घरगुती आयुर्वेदिक औषध उपचार तसेच व्हेटरनरी डॉक्टरनी कोणत्या आजाराला कोणती ट्रीटमेंट द्यायची या विषयावरील जनावरातील औषध उपचाराची सूत्रे हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले। आपला अनुभव शेतकरी आणि डॉक्टर्स मित्रांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असून त्यांची होमिओपॅथी उपचार पद्धती पशुधनसह पाळीव प्राण्यांना वरदान ठरतीये।